भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्ह्याची विस्तृत बैठक शनिवारी पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली होती ही बैठक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली खानदा कॉलनीमधील श्रीकृपा हॉलमध्ये संपन्न झाली या बैठकीमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर रायगड जिल्हा मतदारसंघाचा आढावा घेत पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच आगामी निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भ संदर्भात सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच सर्वांनी राष्ट्रप्रथम या मूल मंत्राला आपलं आदर्श मानला आहे हाच आदर्श भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जायचा आहे अशी भावना व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहितासाठी घेत असलेले महत्वपूर्ण निर्णय समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी तत्पर असलं पाहिजे असे आवाहन केले या बैठकीला के भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर महेश आमदार निरंजन डावखरे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अविनाश कोळी प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील प्रदेश उपाध्यक्ष अतुल कालसेकर कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील दीपक बेहरे प्रकाश बिनेदार चारुशिला घरत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते